महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला एकत्रित आणून त्यांच्या हिताच्या योजना तयार करून ज्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचा पाया रचला त्या राजर्षी शाहू महाराज यांना स्मृतिदिनी कोटी कोटी नमन. 26 जून 1874 रोजी कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई या दाम्पत्याच्या पोटी राजर्षी शाहू महाराजांचा जन्म झाला. त्यांचे बालपणीचे नाव यशवंतराव. शिक्षण धारवाड आणि राजकोट येथून पूर्ण झाले. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरच्या गादीवर ते दत्तक गेले. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतल्यावर त्यांनी पहिल्यांदा कोल्हापूर संस्थानातील प्रजेच्या हलाखीची पाहणी केली. बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्याचे अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर होणार नाहीत हे जाणून त्यांनी प्राथमिक शिक्षणावर भर दिला. आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अंमलात आणला. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजाराम महाविद्यालयाला जोडून सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी खुले वसतिगृह स्थापन केले. अस्पृश्यता व जातीभेद या दोन अनिष्ट सामाजिक रूढींविरुद्ध मोठा संघर्ष केला. आंतरजातीय विवाह हा जातीभेदावर रामबाण उपाय हे समजून त्यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा, स्त्री शिक्षणास प्रोत्साहन हे महाराजांच्या कार्याचं फलित आहे. दुष्काळ, प्लेगची साथ आदी संकटांवर त्यांनी अत्यंत कसोशीने मात केली. शाहू महाराजांच्या जलनीतीची आजही दिमाखात उभी असलेली साक्ष म्हणजे राधानगरी धरण. शेती सिंचनाखाली आणल्याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार नाही याची स्पष्ट कल्पना आल्यानंतर महाराजांनी पाणी वापराबाबत योग्य धोरण ठरवले. नव्या विहिरी, तलाव, बंधारे आणि कालवे बांधण्यास सुरुवात केली. शाहू महाराजांनी कला, क्रीडा, मल्लविद्या, संगीत, नाट्य, चित्रकला आदी सांस्कृतिक कार्याला प्रोत्साहन दिले. मानवतेवर त्यांची श्रद्धा होती. समाजातील प्रत्येक घटकाच्या हितासाठी त्यांनी केलेल्या भगीरथ प्रयत्नांमुळेच ते लोकाभिमुख प्रशासन राबवणारे लोकराजा होऊ शकले. थोर राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतिदिनी कोटी कोटी अभिवादन.